मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी असलेल्या शहर बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांचे साम्राज्य आणि दुरावस्था झाली असल्याने शहर बसस्थानकाचा कायापालट करून नवा लूक देण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अत्याधुनिक सुविधासह बसस्थानक आणि व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. यामुळे लवकरच शहर बसस्थानक स्मार्ट बनणार आहे. शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करण्यात आला आहे. या दृष्टीने विविध विकासकामे राबवण्यात येत आहेत. तसेच शहराच्या दळणवळण सुविधेचा दर्जा सुधारण्याचा प्रस्ताव आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण शहर बस टर्मिनलकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी खड्डे आणि बस थांबा व्यवस्थित नाहीत, नागरिकांना आवश्यक त्या सुविधा नाहीत, यामुळं या बसस्थानकाला खूपच बिकट अवस्था झालेली आहे. या ठिकाणी आसन व्यवस्था, बस थांबण्यासाठी चांगली सोय नाही, पार्किंगची सुद्धा सुविधा नाही आहे. या संपूर्ण शहर बसस्थानकाचा विकास करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत या बसस्थानकाचा विकास करण्यात येणार आहे. बसस्थानक आवारात कोणतीच शिस्त नसल्याने कन्सल्टंट कंपनीकडून उत्कृष्ट आराखडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी 2 एकर 10 गुंठे जागा असून बहुमजली इमारत उभारण्यात येणार आहे. बसस्थानकात 32 बसथांबे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी तळमजल्यात पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. बसस्थानक पहिल्या मजल्यावर व्यापारी गाळे, विविध कार्यालय, शोरूम आणि परिवहन मंडळाच्या कार्यालयाकरिता जागा या नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीत ठेवण्यात येणार आहेत. डिजिटल बोर्ड, आसन व्यवस्था आदीसह नागरिकांना ये जा करण्यासाठी 4 लिफ्ट आणि एक्सक्लेवेटर बसवण्यात येणार आहे. एकंदर स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट शहर बसस्थानक बनवण्यात येणार आहे. याकरिता निविदा मागवण्यात आल्या असून पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.